अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विलाल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। शिक्षण हितार्थ प्रतिष्ठान जामनेर यांच्या वतीने सेवारत्न गुणगौरव पुरस्कार 2019 चे आयोजन राघोजी मंगल कार्यालय या ठिकाणी करण्यात आले होते। यामध्ये अनेक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। या प्रसंगी पंचायत समिती सभापती नीता पाटील, जामनेर तहसील कार्यालयाचे तहसीलदार नामदेव टिळेकर, माजी अभियंता जेके चव्हाण, मुख्याधिकारी राहुल पाटील, PSI विकास पाटील आदी मान्यवरांसह शिक्षक वृंद, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। आणि जेव्हा तुमच्या सदिच्छेने, तुमच्या आशीर्वादाने एखादी गोष्ट आम्हाला मिळाली आहे आणि त्याचा वापर करून किंवा त्याच्या माध्यमातून आपल्यासाठी काही करता येणं, हे खरं म्हणजे आमच्यासाठी फार भाग्याची गोष्ट। त्यांच्या याच्यामध्ये दिलेल्या ज्या अटी आणि शर्ती आहेत तो जो पूर्णपणे पूर्ण करतो अशा शिक्षकांची आपल्या तालुक्यातून आतापर्यंत निवड झालेली आहे। त्यात कुठेही राजकीय म्हणा किंवा इतर कोणी ढवळाढवळ केलेली नाही अशी चांगली परंपरा असून सुद्धा ती फार मर्यादित पुरस्कार असतात, त्यांना द्यायला पाहिजे असे अनेक लोक असतात पण त्यांना तो देता येत नाही कारण त्याची संख्येची मर्यादा असते। जे आपल्या तालुक्यातले आहेत पण ते आपल्या तालुक्यामध्ये त्यांच्या बदल्या होऊ शकल्या नाही असे दोन चार शिक्षक अजूनही आहेत। मी आपल्याला शब्द देतो, आता तर थोड्याच दिवसात आचारसंहिता लागणार आहे पण दिवाळीमध्ये जेव्हा एकदा ही प्रक्रिया पूर्ण होईल, पुन्हा होईल, त्यावेळेस राहिलेले आपले जे बंधू बाहेर आहेत ते निश्चितपणे आपण त्यांना आपल्या तालुक्यात आणू। जबाबदारी इतर डिपार्टमेंटच्या बाबतीत मी आधी बोलेल। आपण फार भाग्यवान आहात की आपल्याला पगार घेऊन या समाजाची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे। समाजाला आपल्याकडून फार मोठ्या अपेक्षा नाहीत, जे शासनाने देऊ केलेलं आहे, जे सरकारनेच तुम्हाला आपल्या सर्वसामान्य जनतेला, दीनदलितांना, वंचित घटकांना या समाजातल्या ज्या देण्याच्या योजना असलेल्या आहेत त्या देण्याचं काम फक्त आपल्याला करायचं आहे। आपल्याला आपल्या पगारातून आपल्या पदरचं पदरबळ करून या समाजाला काहीच द्यायचं नाहीये आणि आपल्याला तर फार मोठी संधी आहे की त्यासाठी आपल्याला पगार मिळतो आहे जनसेवा करण्याचा। चांगली काम करतायत की ज्यांचा गौरव होणं गरजेचं आहे पण त्या विभागामध्ये अशा पद्धतीचं कोणी पुढाकार घेईल, कारण शिक्षक ही संख्या फार मोठी आहे, ती तालुक्यात असेल, जिल्ह्यात असेल किंवा राज्य स्तरावर असेल, यांची संख्या फार मोठी आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला हे सहज शक्य आहे। इतर डिपार्टमेंट जे आहेत ती 10-10, 12-12, 50-25-30 अशा आस्थापनेच्या लोकांच्या त्या सगळे कार्यालय आहेत आणि तिथं असा कार्यक्रम होऊ शकत नाही तर त्यांनाही आपण आपल्यामध्ये सामील करून घ्या अशी मी त्यांना सूचना वजा एक विनंती केली आणि त्यांनी त्याचं पालन करून आज एक भव्य असा सत्कार सोहळा, सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे आणि हा पायंडा प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण काम करत असताना आपला संपर्क हा ग्रामीण भागातील जनतेशी येतो, रत्नागिरीशी येतो, सामान्य जनतेशी येतो आणि तो संपर्क येत असताना त्यांची कामं झाली पाहिजेत, त्यांना प्रत्येकाला चांगली दिशा मिळाली पाहिजे हा हेतू गोळा समोर ठेवून जे चांगल्या प्रकारे काम करत आहे त्यांचा गुणगौरव आज या ठिकाणी संपन्न होणार आहे। एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला त्या ठिकाणी दिले आणि माझ्या शब्दाला विराम देईल कारण वेळ या ठिकाणी भरपूर झालेला आहे। भारताला नुकतीच एक महत्वाकांक्षी आपली चांद्र मोहीम त्या ठिकाणी आणलेली होती, चांद्रयान 2 जिचं नाव की इस्रोने त्याला त्या ठिकाणी पाठवलं होतं आणि आपल्याला सर्वांना माहिती असो, त्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी मान्य करायचं असो, त्यांची मेडिकल बिल असो,
ही सगळी ऑनलाईनची कामं शिक्षकांची आमच्या दीपिका पेशा ह्या टीमनं आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. मी तर असं समजतो ही टीम नसती तर हे कामच करणं शक्य नव्हतं, शक्य नव्हतं. ही केवळ शिक्षक हितार्थ प्रतिष्ठान नाही तर अधिकारी हितार्थ प्रतिष्ठान सुद्धा. माझ्या पेंडेमध्ये सर्व शिक्षक प्रतिष्ठान हा जो सत्कार या ठिकाणी आमचा घडून आलेला आहे त्याबद्दल मी त्यांना सर्वांना विशेष धन्यवाद देतो. मी धन्यवाद देतो अजून आमचे सर्व शिक्षक, सर्व सन्माननीय अधिकारी यांच्या प्रेरणेमुळे सर्व हे मंडळी आमच्या या ठिकाणी काम करू शकताय. आणि आम्ही विशेष धन्यवाद देईन आमचे विद्यार्थी, कारण ते विद्यार्थी आहे म्हणून आम्ही या ठिकाणी. विद्यार्थी जर नसते तर आमची या ठिकाणी जाऊ शकत नसते. म्हणून विशेष करून आमच्या सर्व केंद्रातील विद्यार्थी, शिक्षक, सर्व शिक्षक अधिकारी आणि शिक्षक विद्यार्थ टीम यांना धन्यवाद देतो. आणि अशीच आपल्याकडून आम्हाला भविष्यामध्ये प्रेरणा मिळो अशी अपेक्षा. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.